रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतील MSH-04 रेवदंड हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे व अर्धवट काम झाले असून त्या संदर्भात थेरोंडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। तसेच अभियंता अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असून स्थानिक ग्रामस्थांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे थेरोंडा ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा निर्णय थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे। मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेचे पॅकेज क्रमांक RAI-11 अंतर्गत थेरोंडा रस्त्याचे 2.35 किलोमीटर लांबीच्या कामाचे रुपये 112.44 लाख मात्र असलेले वर्क ऑर्डर प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या कार्यालयाकडून 2017 रोजी मे सुप्रभात इन्फ्रोझोन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नावे काढलेली आहे। सदर काम सुरू करण्याचे दिनांक 18/8/2017 असून काम पूर्ण करण्याचा कालावधी 1 वर्ष असा आहे। तरी प्रत्यक्षात या कामाचा पहिला 100 मीटरचा थेरोंडा वर्सोलपाडा येथील काँक्रिटीकरणाचे काम मार्च-एप्रिल 2020 मध्ये झाले असून सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। तसेच थेरोंडा वर्सोलपाडा येथील उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे मे 2021 पासून चालू झाले असून या ठिकाणी 100 मिलीमीटर जाडीची खडी टाकण्यात आली आहे। परंतु अद्याप त्यावर इतर रस्त्याचे कोणतेही साहित्य टाकलेले नसून रस्ता अपूर्ण स्थितीत आहे, त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे। आतापर्यंत अनेक शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक यांना गंभीर दुखापत झाली असून अनेकांना रुग्णालयात देखील दाखल व्हावे लागले आहे असे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले आहे। थेरोंडा वर्सोलपाडा येथील रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून सदरील वर्क ऑर्डरमध्ये 5 पाईपच्या मोऱ्या असून त्या देखील आज तारखेपर्यंत टाकण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास त्याचा निचरा होऊ शकणार नाही, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून लवकरच रस्ता खराब होण्याची मोठी शक्यता आहे। या कामासंदर्भात थेरोंडा ग्रामस्थांनी अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांना या रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराने केलेल्या कामाचे अंदाजे 23 लाख अदा करण्यात आले आहे असे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले आहे। त्यामुळे थेरोंडा ग्रामस्थांनी अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाशी संपर्क साधून सदर कामाची आपल्या कार्यालयाकडून लक्ष देऊन सखोल चौकशी करण्यात यावी, थेरोंडा ग्रामस्थांची कळकळीची विनंती तसेच उर्वरित बाकी असलेल्या कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असण्याची अपेक्षा आहे व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ जनतेला मिळावा अशा आशयाचे पत्र स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या घेऊन दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय अलिबाग येथे पाठवले आहे। त्याची प्रत स्थानिक आमदार महेंद्र दळवी, प्रधान सचिव ग्राम विकास विभाग फोर्ट यांना देखील पाठवली आहे। मात्र आस्थागायत कोणताही अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी देखील आला नसल्याने व आमच्या मागणीला देखील दाद देत नसल्यामुळे व येथे घडणाऱ्या अपघाताला रोखण्यासाठी आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहोत असा निर्णय आक्रमक झालेला थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे। 21 रोजी झालेला आहे, त्याच्यावर एक पाऊस पण गेलेला आहे आणि आस्थागायत त्याच्यावर काही झालेलं नाहीये। आपल्या माझ्याबरोबर एक स्थानिक व्यावसायिक आहेत आपले बेंजामिन म्हणून, ते त्यांचा अनुभव शेअर करू इच्छितात। तर बेंजामिन, तुम्ही प्लीज इथे यावे आणि तुमचा अनुभव सांगावा की तुमच्या समोर काय काय घडते। मी व्यवसाय करतो आणि माझ्या गेटच्या समोर स्कूलची 2 मुलं माझ्यासमोर पडली आणि त्यांना मी स्वतः हॉस्पिटलला घेऊन गेलो। तसेच इथे गावातना जाताना रोड खराब रोडमुळे 2 मोटरसायकलवाले एका गाडीवर बसलेली 2 मुलं पडली, त्यांना सुद्धा मी माझ्या टेम्पोत टाकून हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे। तर हे असं सर्व अधिकारी मंडळाला का दिसत का नाही आहे, हे ह्याचा पूर्ण तपास काढून आम्ही सर्वजण हे करणार आहोत, सगळं मोर्चाला बसणार आहोत, उपोषण करून आम्ही मोर्चा करणार। म्हणजे तुम्हाला ग्रामसडक योजनेचे अधिकारी उडवाउडीची उत्तर देतात का? हा, आम्ही अनेक कार्यकर्त्यांसोबत आणि आमचे ग्रामस्थ आम्ही गेलो होतो ऑफिसमध्ये, तर त्याने आम्हाला पूर्ण सांगितलं की आम्ही याचा विचारपूस करून तुम्हाला कळवू, परंतु याचा काही उत्तर त्यांनी एक फोन सुद्धा करून आम्हाला त्याबद्दल कुठलाच समज दिलेली नाही आहे। उडवाउडीचे उत्तर दिले, आम्ही फोन करून सुद्धा ते फोन उचलत सुद्धा नाहीत, आमचे सगळी उडवाउडीची उत्तरं द्यायला लागलेत।
आणि काही त्याचं पलट उत्तर आम्हाला अजून काही मिळालेलं नाही त्याचं. आपल्याबरोबर स्थानिक रिक्षावाला. आम्ही रिक्षा चालक आहोत आणि आमचा परिवाराचा उदाहरणावर ह्याच रिक्षा चालकावर असतो आणि ह्याच रस्त्याने आम्ही जायत होतो. आजपासून जर आम्हाला मानेचे स्वतःला आजार चालू झाले, कंबरेचे आजार चालू झाले, पेशंटचे काय परिस्थिती असेल या रस्त्यावरून तुम्ही बघा, या रस्त्याची कंडिशन बघा कशी आहे. रिक्षाचे हप्ते भरणार काय, गाड्यांची कामं करणार काय, घरातल्या माणसाला बघणार काय करणार या रोड चपाई. हा प्रतीक ब्युरो रिपोर्ट रायगड, पनवेल वार्ता न्यूज. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.